नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. महाविकास आघाडीचे खोपोलीत जोरदार आंदोलन. बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी. नवी मुंबईतून हरवलेल्या सुमित जैनचा मृतदेह पेण तालुक्यातील गागुदे येथे सापडला. महड टाकळी रस्त्यावरील खड्डे भरले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश. आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी केला पर्दाफाश. एका महिलेसह 33 आरोपींना बेड्या. 50,000 करोड रुपयांची जागा कवडीमोल भावाने विकण्याचा घाट. शिवसेना ठाकरे गटाचे सिडको विरोधात आंदोलन. नंदुरबार मध्ये बँकेमध्ये मोठी गर्दी. चेंगराचेंगरीत 2 महिला बेशुद्ध. रवींद्रनाथ पाटील यांचे लाक्षणिक उपोषण. पेण नगर परिषद हद्दीतील अनधिकृत कामाकडे वेधले लक्ष. गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या 4 खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी. लाडकी बहीण आता लाडका पत्रकार. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी महायुती सरकार निर्णय घेणार. बदलापूर येथील शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. खोपोलीतही जोरदार आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळ्या फिती लावून मुखमोर्चा काढत आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी करून पोलिसांना निवेदन देण्यात आले. उरण येथील यशस्वी शिंदेची निर्घृण हत्या. मंदिरात पुजाऱ्याने महिलेवर बलात्कार करून केलेली हत्या. पुण्यातील घटना आणि आता बदलापूर येथील एका खासगी शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने या सर्व आरोपींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. या सगळ्या घटना भाजप सरकारच्या काळात घडल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. ह्या ज्या काही बदलापूरची जी घटना आहे, 2 चिमुकल्यावरती ज्या पद्धतीने मानवी जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला फाशी पद्धतीने, आणि अशा ह्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील उरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. त्याच्या अगोदर कल्याण शिलपाडा या ठिकाणची घटना असेल, काल परवा घडलेली पुणे या ठिकाणची घटना असेल, आणि परवाच्या दिवशी आमच्या 31 एक भगिनी आमची काम करून घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनींनी सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही जी योजना दिली गेली आम्हाला 1,500 रुपये देण्यापेक्षा आम्हाला कधी सुरक्षा द्या, त्या पद्धतीने आमच्या भगिनींनी आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं, किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे, कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे. परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही, म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब ह्या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्या काही घटना आहेत ते जे काही नाराधाम आहेत जे काही अत्याचारी आहेत त्यांना फास्ट ट्रॅकवर त्यांचे खटले चालून त्यांना तत्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे. शासनाने एक लाडकी बहीण योजना केली. अरे लाडकी बहीण कसली, तुम्ही गोळा पुसताय लोकांच्या तोंडाला, मतदानासाठी हे सगळं राजकारण करताय, पण गोर गरीब गाय गरीबांची तुम्ही हत्या करताय. गाय गरीब लोकांची शाळेत मुलं जातात, महिलांचं संरक्षण नाही, लहान मुलींचं संरक्षण नाही, कलकत्त्याला डॉक्टरचं काय झालं, फास्ट ट्रॅक तुम्ही का करत नाही, तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि खोटं बोलता, लोकांची दिशाभूल करता. ह्या सरकारचा निषेध चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे, सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजे. आणि मी तीव्र शब्दात ह्या देवेंद्र फडणवीस हा गृहराज्यमंत्री आहे, मी ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. यावेळी काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, शेकाप खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील, शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे, आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण, शिवसेना प्रभारी खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख,
शरद पवार गट महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, अनिता पाटील आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. 3 दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सुमित जैन, अमीर खानजादा यांची मिसिंग तक्रार दाखल होती. सुमित जैन हा व्यवसायाने इस्टेट एजंट असल्याचे कळते. तपास सुरू असताना त्यांनी वापरलेली कार खोपोली हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत सापडली होती. या घटनेतील मिसिंग सुमित जैन याचा मृतदेह पेण तालुक्यातील गागोदे येथे सापडला आहे. खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. पाली फाटा येथे सापडलेल्या कारमध्ये गोळीबार झाल्याच्या खुणा होत्या, शिवाय रक्ताचे डागही होते. पंचनामा झाल्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांना बोलावून संपूर्ण तपासाची सूत्रे नेरूळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. सुमित जैन यांचा मृतदेह खोपोली पेण रोड लगत पेण पोलिसांच्या हद्दीमध्ये गागोदे गावाजवळ सापडला असून या ठिकाणी नवी मुंबई पोलीस, खोपोली पोलीस, पेण पोलीस, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पेण DYSP फडतरे, खालापूर DYSP विक्रम कदम आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. खोपोली पेण रस्त्यावरून महडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाने डांबरीकरण करू न दिल्यामुळे खड्डे पडले होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बुधवारी JM म्हात्रे इन्फ्रा यांनी खड्डे भरले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न नरेश पाटील यांनी मार्गी लावल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. महडगावातून ताकळी फाट्याला जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे. हा रस्ता पेण खोपोलीला जोडणारा रस्ता आहे. महडमध्ये वरदविनायकाच्या दर्शनासाठी एक्सप्रेसवे किंवा अलिबागवरून येणारे भाविक येथूनच जातात. याशिवाय पुंडलिकाच्या मंदिरात दशक्रियाविधीसाठी दररोज लोक येत असतात. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अंदाजे 1/2 किलोमीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे अनेक वर्ष वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. यंदा तर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात नेचर एज हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टवर अलिबाग पोलिसांनी छापा टाकला. फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अमेरिकन नागरिकांना उत्तेजना वाढवणारी औषधे देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ठकसेनांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती देताना सांगितले, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साले यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पहरूर गावच्या हद्दीतील नेचर एज रिसॉर्टमध्ये छापा टाकला असता रिसॉर्टमधील हॉलमध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर लिंक आणि ॲपवरून आरोपी यांनी अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून US फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोबाईलद्वारे संभाषण करून व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो या अमेरिकेत मनाई असलेले मेडिसिन घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पेमेंट करताना गिफ्ट कार्डचा वापर करावा असे सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहाय्याने रिडीम करून ते पेमेंट आरोपी रोहित बुटाने यांच्याकडे जमा केले जात होते. या प्रकरणात 85,75,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण.
सिडकोच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 10 येथे 100 एकर आणि खारघर सेंट्रल पार्क शेजारी 100 एकर अशी 200 एकर जागा विकण्याचा इरादा आहे. एका उद्योगपतीला जवळपास 50,000 करोड रुपयांची जागा कवडी मोल भावाने विकली जाणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. सिडको कार्यालयावर मोर्चा काढत ठाकरे गटाने आंदोलन केले. सरकारने सर्व शासकीय यंत्रणांची पिळवणूक सुरू केली असून रिकामे भूखंड विकण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सिडकोमध्ये सिडकोचा जो ऐरोलीमधला 70 एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो. आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 13,000 कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल ही नवी मुंबई शहर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन हे शहर विकसित केलेलं आहे. आणि ते असताना आज या प्रकल्पग्रस्तांचे कित्येक असे प्रश्न किंवा त्यांना 12.5% जे भूखंड आज त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं ज्यांच्यामुळे हे नवी मुंबई शहर बसलेलं आहे. उरण किंवा पनवेल इथले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या हक्काच्या भूखंडांना द्यायचं त्यांच्याकडे जमीन नाही. परंतु आज तुम्ही बघितले असेल ऐरोली येथे जवळजवळ 13,000 कोटीची जागा 70 एकर एवढी जागा त्याला देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून महिला KYC करण्यासाठी बँकेत गर्दी करत असल्याचे चित्र आहे. धडगावच्या भारतीय स्टेट बँकेमध्ये मोठी गर्दी झाली असल्याने महिलांची चेंगराचेंगरी झाली असून या चेंगराचेंगरीत 2 महिला बेशुद्ध पडल्या आहेत. KYC आणि पैसे काढण्यासाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी झाली आहे. बँक आणि पोलीस विभागाचे नियोजन नसल्यामुळे महिलांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. पेण नगर परिषद हद्दीतील विविध अनधिकृत कामाकडे लक्ष वेधण्यासाठी रवींद्रनाथ पाटील यांनी उपविभागीय कार्यालय पेण यांच्या कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पेण नगरपालिका हद्दीतील सागर सोसायटी येथे गटाराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम करताना अंडरग्राउंड केबल आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेली आहे. त्याचा विचार न करता केवळ अतिक्रमणाला अभय देण्यासाठी गटाराचे काम करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी याबाबत लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून नगर परिषदेचे अधिकारी गणेश ठाकूर, महेश वडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. उत्तर प्रदेश येथील प्रतिष्ठित द स्पोर्ट्स हब येथे इंडिया तायकोंदो सब ज्युनियर आणि कॅडेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अंतिम चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ज्युनियर क्युरोगी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन जागतिक तायकोंदो संघटनेची भारतातील अधिकृत मान्यता असलेल्या इंडिया तायकोंदो आणि उत्तर प्रदेश तायकोंदो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये गुरुकुल तायकोंदो अकॅडमीच्या 4 खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या खेळाडूंनी आपल्या प्रखर कौशल्याने महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयोजक उत्तर प्रदेश राज्याने उपविजेतेपद पटकावले तर सिक्कीम संघाने तृतीय क्रमांकाचा चषक उंचावला. विशेषतः अथर्व साळुंकी याने सब ज्युनियर वयोगटातील वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तसेच स्वराली माटेकर, वियोना थेम्सा आणि श्रावणी पाटणे यांनी कॅडेट वयोगटातील मुलींच्या सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.
ज्यामुळे अकॅडमीसह महाराष्ट्र संघाच्या यशात भर पडली. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील. या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 8 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे, संजय भोकरे, डॉक्टर विश्वासराव आरवटे यांनी केले. मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे असे त्यांनी स्पष्ट केले. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.